जे काही हवंय ते Zee5 ऍप डाऊनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. साहेब साहेब खाली उतरा. काय झालं? लायसन्स. व्हॉट? लायसन्स दाखवा साहेब, लायसन्स. ए तुम्हाला लायसन्स दाखवलं मी काय ड्रायव्हर वाटलो काय गाडीचा? मग तुमचा ड्रायव्हर कुठे? माहिती नाही कुठे. हे बघा उगाच आता नाटकी करू नका. दारू तर पिलायत ना? गाडी ती बसणार होता. ओ शट अप. हे असले खोटे आरोप मी सहन करत नसतो, कळलं का? तुम्हाला लायसन वागायचं असेल ना माझ्या ड्रायव्हरला विचारा. मग तुमचा ड्रायव्हर कुठे ते तरी सांगा ना. पळून गेला ड्रायव्हर. अच्छा, म्हणजे तोही दारू पिलेलाच होता ना. आता पटकन तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा. त्यापेक्षा तुम्ही तुमची फाईन सांगा मला. हा तुमचा रुबाब आम्हाला नाही दाखवायचा. तुम्ही दारू पिला होतात, गाडी चालवत होता, म्हणून तुम्हाला आत्ताच्या आता आम्ही आतमध्ये टाकू शकतो. हो ऑफिसर, यशवंत बनटीला धमकी देण्याचं कारण नाही. मनात आणलं मी वाटेल करू शकतो. काही करू शकता म्हणजे काय? दारू पिऊन गाडी चालवणार का? मी गाडी चालवत नव्हतो, माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता. एक तर बाप तरी दाखवा, नाहीतर श्राद्ध तरी घाला. आत्ताच्या आता तुमच्या ड्रायव्हरला बोलून आणायचं, नाहीतर तुम्हाला मी आज हात टाकणार, लक्षात घ्या. सर 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 एक एक मिनिट. तुम्ही कोण? मी हे गाडीचा ड्रायव्हर सर. ड्रायव्हर? हो हो हो. आणि एवढ्या रस्त्यात गाडी सोडून कुठे गेला होता तुम्ही? सर मी फक्त वॉशरूमला गेलो होतो 5 मिनिटं, तुम्ही दिसलत म्हणून पळत आलो मी. अरे तुझ्यामुळे ह्यांच्याशी आमचं विनाकारण वादविवाद झालं ना. नाही मी आमचे साहेब आहेत, मी घरीच घेऊन चाललो होतो. लायसन्स दाखव तुझा. हे लायसन्स हे घ्या सर. काय नाव तुझं? गुरुनाथ सुभेदार. दारू नाही ना पिला? नाही 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 सर, मी एकदम ओके. चल पटकन गाडीत बस, चल निघ लवकर. आणि दारू वगैरे पिऊ नका, ह्यांना सांभाळून घेऊन जावा. हो हो. चला बसा गाडी. हो सर, मी नेतो सर त्यांना. सर किली 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 द्या सर. सर सावकाश मी हे करतो. हॅलो सर, फोन वाजतोय तुमचा सर. सर तुम्ही आधी आत बसा. यंग मॅन प्लीज टेक द कॉल. हो हो हो, घेत तुम्ही बसा सर. सावकाश सर सर. हॅलो. हॅलो बाबा. बाबा. मी ते कोण बोलतय? हा बाबांचा नंबर आहे ना? हो हो. बाबा काही नाही, आईंनी निरोप दिला होता की कवितांना घरीही स्वयंपाक करून ठेवलाय, घरी जाऊन जेवा. हॅलो. हॅलो कोण बोलत? काय झालं, कोणाशी बोलतेस? अरे काही नाही, बाबांना फोन केला होता आईंचा निरोप द्यायचा होता म्हणून. कोणीतरी दुसऱ्यानेच फोन उचललाय. नाही ग, शक्यच नाही. डॅड त्याच्या फोनला कोणालाही हात लावू देत नाही, शक्यच नाही. हो ना. पण मग आवाज कोणाचा तरी वेगळ्याचाच होता. आणि असेल ड्रायव्हर असेल डॅडचा. नाही, ओळखीचा आवाज होता. मला असं वाटत की सौमित्र यांचा आवाज होता. यांचा म्हणजे गुरुचा. हो.